आलो आपण सुदाम सातपुते गुरवाडी मध्ये गुरवाडी मध्ये आणि फोन वरती त्यांनी सांगितलं होतं की इथे जर्जी कंस ठेवलेले आहेत आणि त्या कंसांमध्ये एक साप गेलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर थोडी कंस बाजूला आपल्याला या ठिकाणी दिसतंय स्पष्टपणे की इथे बिनविषारी जातीमधला हा मंडळ आहे आणि या ठिकाणी हा छोटासा मंडळ या ठिकाणी बसलेला आहे. हा पूर्ण वाढ न झालेला मंडळ आहे. आता पूर्ण वाढ झालेला नाही याचा अर्थ आपल्याला समजत नाही. या ठिकाणी तुम्हाला दिसते पोटागरची बाजू जेव्हा मंडळ पूर्ण वाढीचा नसतो त्यावेळेस त्याच्या पोटाखाली असे रंगीत डाग असतात. हा आत्ताशी वाढायला लागलेला आहे. छोटं पिल्लू आहे त्याचं. हा बिनविषारी जातीमधला साप आहे. विषारी वर्गातला हा साप नाही आहे. ज्या अर्थी असा छोटे पिल्ले या ठिकाणी सापडलंय त्या अर्थी मोठे मंडळ देखील या ठिकाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हा मंडळ आहे बिनविषारी जातीमधला साप आहे आणि या मंडळाविषयी प्रचंड अंधश्रद्धा असतात की 6 महिने हा एका बाजूने चालतो आणि 6 महिने दुसऱ्या बाजूने चालतो असं काही मात्र होत नाही. कारण याच्या शेपटीचा आकार आणि तोंडाचा आकार अगदी सारखा असतो. आपल्याला त्याचं तोंड आणि शेपटी कुठे हे कळत नाही आणि म्हणून या गाई समजते असतात. या सापाला आपण सुरक्षित ताब्यात घेतलं आहे. त्याला पुन्हा निसर्गामध्ये आपण सोडून देऊ. या ठिकाणी तुम्हाला दिसते या असं पिशूचा वापर करून या सापाला आपण ताब्यामध्ये घेत आहोत आणि ताब्यात घेतल्यानंतर परत त्याला थोड्या वेळात आपण निसर्गामध्ये सोडून देणार आहोत. मी सुदाम सातपुते राहणार घुलेवाडी. मी गिरीसरना 1 तासापूर्वी ते 1/2 तासापूर्वी हा साप बघितला आणि गिरीसरांना फोन केला आणि त्यांनी हा साप धरला आणि ते आता सोडणार आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुदाम सातपुते घुलेवाडी यांच्या ज्वारीच्या कणसामध्ये आपण जो साप व्यवस्थित सुरक्षित ताब्यात घेतला होता या बिनविषारी जातीतल्या सापाला आपण त्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत. ये तो नहीं लगते ना तेली मोटर दिस लाइन.